नमस्कार मित्रांनो आतर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ग्रुप सीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि ग्रुप सी ची जाहिरात आल्यानंतर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांची या ठिकाणी घोर निराशा झालेली आहे कारण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणामध्ये या जागा निघलेल्या आहेत आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या समोर एक पेच निर्माण झालेला आहे किंवा त्यांच्यामध्ये एक निराशा पसरलेली आहे की इतक्या चम कमी जागा या शासनानं खरं तर या जागेंमध्ये वाढ करायला पाहिजे होती आणि आपण पहिल्यांदा या गोष्टीचा निषेध करतो की एवढ्या जागा रिक्त असताना शासनानं इतक्या कमी पदांची जाहिरात या ठिकाणी काढलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बघितलं तर मागच्या वर्षी मित्रांनो या ठिकाणी नऊशे जागांची जाहिरात आलेली होती आणि यावेळी मात्र दोनशे अठ्ठावीस पदांची जाहिरात या ठिकाणी काढलेली आहे तर माझी या चॅनेलच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारकडे विनंती असेल की तुम्ही या पदांमध्ये आणखीन वाढ करा आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी तुम्ही खेळ न करता त्यांना न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यामुळे रिक्त जागा असताना तुम्ही त्या जागा भरायला पाहिजेत परंतु त्या जागा न भरता तुम्ही एवढ्या कमी जागा का काढलेल्या आहेत हाच एक मुळात प्रश्न आहे आणि बेरोजगारी इतकी प्रचंड वाढलेली असताना तरीसुद्धा स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी मुलं रात्रंदिवस मेहनत करत आहेत आणि ती मेहनत करत असताना सुद्धा आणि तुमच्याकडं जागा रिक्त असताना सुद्धा तुम्ही एवढ्या कमी पद्धतीनं जाहिरात का काढताय हा एक प्रश्न आहे त्यामुळे या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की तुम्ही या जाहिरातीमध्ये येणाऱ्या काळामध्ये थोडीशी वाढ करा आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करा तर मित्रांनो बघा या ठिकाणी दोनशे अठ्ठावीस पदांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं तर उद्योग निरीक्षक या ठिकाणी सहा जागा आहेत दुय्यम निरीक्षकच्या नऊ जागा आहेत कर सहाय्यकच्या एकशे चौदा जागा आहेत लिपिक मराठी या ठिकाणी एकोणनव्वद लिपिक इंग्रजी दहा तांत्रिक सहाय्यकच्या तर मित्रांनो यावेळी जागाच काढलेल्या आहेत ना अशा पद्धतीनं दोनशे अठ्ठावीस जागांची जाहिरात या ठिकाणी म्हणजे प्रचंडच कमी या ठिकाणी जाहिरात आहे जर तुम्ही कर सहाय्यकच्या एकशे चौदा जागा लिपिकच्या एकोणनव्वद सोडल्या तर एक अंकी फक्त जाहिरात या ठिकाणी मित्रांनो दिलेल्या आहेत दोन अंकीसुद्धा आकडा यांना पार करता आलेला नाही या सरकारला त्यामुळे माझी या सरकारला विनंती आहे की मुलं रात्रंदिवस मेहनत करत आहेत कोविडच्या काळापासून विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेल्या नाहीत जाहिराती नाहीत त्यामुळं ज्या काही जाहिराती आहेत त्या संधी समजून मित्र या ठिकाणी अभ्यास करत आहेत आणि त्यांना कुठंतरी न्याय द्यायचा प्रयत्न या शासनाने केला पाहिजे नाहीतर विद्यार्थी खूप इतकी मेहनत करूनसुद्धा जर त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये जर काही जागा रिक्त असतानासुद्धा भरल्या जात नसतील तर निराशेच्या गर्दीमध्ये विद्यार्थी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाला माझी परत एकदा विनंती आहे की या जागेंमध्ये तुम्ही वाढ करा या जाहिरातीमध्ये तुम्ही वाढ करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं न्याय द्यायचा प्रयत्न करा या ठिकाणी मित्रांनो मविया सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारचे तुलनात्मक या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने परंतु आपल्याला त्या सरकारच्या ह्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला फक्त आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर कशा पद्धतीनं जाहिरातीमध्ये वाढ होईल कशा पद्धतीनं पदं जास्त प्रमाणामध्ये निघतील आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय या ठिकाणी कशा पद्धतीनं देता येईल हे आपण बघायचं आहे त्यामुळे आपल्याला शासनाला फक्त एवढीच विनंती करायची आहे की या जाहिरातीमध्ये जी काही रिक्त पदं अजून आहेत ती पदं ॲड करून ही जाहिरात मोठी करण्याचा प्रयत्न करा आणि विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही जसा अभ्यास चालू आहे तसाच चांगल्या पद्धतीनं अभ्यास चालू ठेवा येणाऱ्या काळामध्ये या जाहिरातीमध्ये पदं ॲड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण आपण ना तशा पद्धतीची मागणी या ठिकाणी सरकारकडं करत राहू त्यामुळे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि पॉझिटिव्ह राहा म्हणजे कुठलीही येणारी परीक्षा असेल तर ती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं देता येईल ही जरी आपल्यासाठी निराशाजनक गोष्ट असली तरीसुद्धा आपण सरकारला विनंती करूया की जास्तीत जास्त पदं ह्यामध्ये ॲड करून ही जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये मुलांच्या समोर येईल तर मित्रांनो आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत ते शेअर करा आणि सबस्क्राईबच्या समोर जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील धन्यवाद